माझ्या आत्ताच मुलीचं मिस्टरांचं जी सांगते माझ्या जावयाची गोष्ट. त्यांना अचानक हार्टचा प्रॉब्लेम झाला. मी जेवायला बसलेले होते. माझ्या मुलीचं नाव आहे ऋषा, आता तिचं सासरचं नाव सायली आकलेकर हे करून. तर ते सगळेजणं संध्या रात्री जेवायला बसलेले होते. जेवायला बसल्यानंतर अचानक त्यांना उलटी आल्यासारखी झाली. त्याच्या आधी कधीच कसला असा हार्टचा प्रॉब्लेम झाला नव्हता, काहीच नव्हता. आणि अचानक त्यांना एकदम कसं उलटी आल्यासारखी झाली. आणखी उलटी झाली त्यांना हे करून आणि अचानक मान टाकली. त्यांनी मान टाकली, ती घाबरली, म्हणाले काय झालं अलग समजे ना हे करून. मग तसं तिने डॉक्टरना फोन केला, त्यांच्या कॉलनीतल्या डॉक्टरना. डॉक्टरना आले, डॉक्टर डिस्पेन्सरी होते, ते लगेच निघाले आले घरी. आले तर म्हणाले तुम्ही ताबडतोब ॲडमिट करा हॉस्पिटलमध्ये. त्या ॲम्ब्युलन्सनी त्यांनी सगळी डॉक्टरनी अरेंजमेंट केली. ते फोन केला ॲम्ब्युलन्सला, ॲम्ब्युलन्सने त्यांना स्पर्श हॉस्पिटल आहे आप गोरेगावला तिकडे त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट तर ते एकदमच म्हणजे त्यांना एकदम जोरातच अटॅक आलेला होता हे करून. आणि तिकडे केलं सगळं आणि ते इंजेक्शनही दिलं त्यांना परत हे होऊ नये म्हणून. आणि नंतर ते थोडेसे आले शुद्धी ते करून. आल्यानंतर मग ते डॉक्टरनी सगळं दुसऱ्या दिवशी सगळं चेकिंग केलं. हे करत तर म्हणालेले ब्लॉकेज आहेत, त्यामुळे ताबडतोब ऑपरेशन करायला पाहिजे हे करून. काही सांगता येत नाही परत काय होईल तर. म्हटलं आता काय करणार, आता ही एकटीच करोनामुळे आम्ही कुठे जाऊ शकत नव्हतो, तिला मदतीलाही जाऊ शकत नव्हतो काही. रात्री तिने आम्हाला फोन केला की आई असं असं झालं की संदीपला अटॅक आलेला आहे आणि मी स्पर्शमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मग लगेच माझ्या मुलाला पाठवलं हॉस्पिटलमध्ये, तू जा आहे तू तरी म्हणून तो गेला. तर करोनामुळे आत जायला मिळत नव्हतं, बाहेरच थांबायला लागत होतं, त्यामुळे तो बाहेरच थांबून राहिला. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी थोडा रिकवर होऊन तो शुद्धीत आला. येते सगळं नंतर त्याचं सगळं चेकिंग केलं, ECG काढला. येते तर मग मुलीला सांगितलं की लगेच ब्लॉकेज आहेत हे करून 4 ह्याच्यात, तर तुम्ही ताबडतोब ऑपरेशन करायला लागेल नंतर हे गॅरंटी नाही असं म्हणून. आता एकटी ही डिसिजन काय घेणार हे सगळं म्हणून तिने मी म्हटलं थांब, म्हटलं माझ्या भाचीचे मिस्टर डॉक्टर आहे, भाचीही डॉक्टर आहे आणि तिचे मिस्टरही डॉक्टर आहेत. तर मग ते त्या म्हटलं त्याला सांग असं असं हे आहे. मग त्यांनी तिकडेच गोळ्याला हे केलं, कार्डिओग्राफला फोन करायला सांगितला. त्याला तिकडे घेऊन गेले कारण इतकं म्हणजे बापूंकडे दादा सुचे त्यांना आम्हाला तेव्हा सुचे ना काही करायचं कारण अचानक सगळं झालं नि हे करून. मग त्यांनी हे केलं, त्याने हे केलं तर तो तुंगा हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲडमिट करायला सांगितलं. आणि तिकडे ॲडमिट केलं त्यांनी, त्याने हे केलं तर म्हणाले तुम्ही काही हे नाही, मी पुढची गॅरंटी देत नाही, तुम्ही लगेच ते हे करा म्हणून ऑपरेशन. म्हणून त्यांचं दुसऱ्या ऑपरेशन करायचं ठरलं हे करून. आणि करोनामुळे आम्ही कुठेच जाऊ शकत नव्हतो, बाहेरही पडू शकत नव्हतो, काहीच करता येत नव्हतं. आता काय करायचं, बापूंचा धावा केला, बापूंना सांगितलं बापू आता तुम्हीच ह्याच्यातून मार्ग काढा, तुम्हीच तिच्या हे काय ते ऑपरेशन सांगतात आहे. आणि मग तुम्ही जर ऑपरेशन झालं तर तुम्ही तिकडे ऑपरेशनच्या वेळेला तुम्ही हजर व्हायला पाहिजे, तुम्ही ऑपरेशन करताना तिकडे उभे राहा, तुम्ही ऑपरेशन करताना असायला पाहिजे. आणि मी तिला हनुमान चालीसा रामरक्षा म्हणायला सांगितली. तिला तू वाचन करत राहा हे करून, तू सोडू नको. आणि त्याप्रमाणे ती वाचत राहिली हे करून. तिला मग त्यांना नेलं हे करून ऑपरेशनला. त्यावेळेला आधी एक डॉक्टर आले आणि की त्या दोघांना म्हणाले माझं नाव अनिरुद्ध. अनिरुद्ध म्हणजे एक सेकंड त्यांना काही समजलं नाही की काय बोलायचं काय हे करायचं. त्यांनी हे केलं आणखी मग थोड्या वेळाने तिला एकदम हे स्ट्राईक झालं की अरे
की त्या डॉक्टरनी आपलं नाव अनिरुद्ध सांगितलं. म्हटलं बापूच आलेले दिसतात हे करून. आणि दुसऱ्या दिवशी त्याचं सकाळी ऑपरेशन झालं. ते डॉक्टर ते त्याचं ऑपरेशन होईपर्यंत त्यांना आय सी यूमध्ये नेईपर्यंत ते स्वतः तिकडे जातीने उभे होते. त्यांचं सगळं व्यवस्थित हे झालं, सक्सेसफुल झालं ऑपरेशन. सगळे ब्लॉक चारही ब्लॉकेजेस काढले हे करून आणि हे केलं. नंतर मग ते डॉक्टर ती रोज आय सी यूच्या बाहेरच बसून असे, कारण आय सी यूमध्ये ठेवलेलं त्याला. त्यामुळे ती रोज ते, कारण कोणीच जाऊ शकत नव्हतं वरती. आणि काय जर डॉक्टरने सांगितलं तर तिला जर खाली बोलावलं आणि माझा मुलगा जाऊन बसला तर तोही काय करू शकणार नाही, तीच डिसिजन घेणार. त्यामुळे तीच वरती राहिली. पण एकदा त्या दुसऱ्या दिवसापासून ते डॉक्टर तिला अजिबात, कारण आय सी यूच्या ऑपरेशन थिएटरच्याच बाहेर त्यांना बेसेज बाहेर ठेवलेले, एकच पेशंटबरोबर एकच व्यक्ती बसायची. त्यामुळे ती एकटीच बसून असायची तिकडे सबंध दिवस. त्यामुळे ती तिकडे होती तर तो ते डॉक्टर परत तिला एकदाही दिसले नाही. हे करून जे ऑपरेशन करून तर आय सी यूमध्ये नेऊन ते हे होईपर्यंत ते स्वतः जातीने उभे राहिले. आणखी ते म्हटलं कोणी तिसरं तिसरं कोणी नव्हतं, बापूच होते ते. बापूंनी सगळं व्यवस्थित केलेलं आहे. बापूंनी त्याला सगळं ब्लॉकेजेस हे करून सगळं हे केलं आहे. ऑपरेशन बापूंनी हे केलेलं आहे. तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार. आज बापूंच्या कृपेमुळे सगळं व्यवस्थित आहे. चांगला हिंटा फिरता झालेला आहे. जातो येतो सगळीकडे करतो. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. हरिओम श्रीराम अमरनाथ संत.